नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर चक्रीवादळ वारे स्थिती आहे, त्यामुळे आज 22 कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे व सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात असे वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेला आहे व मध्य महाराष्ट्र कोकणात वादळी वाऱ्याचा पावसाचा इशारा आहे। तसे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तसेच कोकण किनारपट्टीलगत 2 ते 3 दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सांगली, मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल व उद्या बुधवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस राहील असा हवामान खात्याने वर्तवले आहे व जोरदार पाऊस पडेल तर नगर, सोलापूर, खान्देश येथील, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यात, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात हलक्या पावसाचा शिडका होईल व विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। उद्यापासून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। राज्यात गुरुवार तारीख 24 पासून काही प्रमाणात जोर कमी होऊन पावसाची उघडीप राहील व राज्यातील अनेक भागात 2 दिवसापासून जोर वाढला आहे, त्यामुळे राज्यात ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत जरी असले तर काही वेळा हलका ते मुसळधार पाऊस पडत असल्याची स्थिती कायम आहे, त्यामुळे वातावरणात उकाडा वाढत असून हवामानात चांगलेच बदल होत आहे। पुणे परिसरातही मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल। उद्या मेघगर्जना विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, उद्या बुधवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार पाऊस पडेल तर नगर, सोलापूर, खान्देशातील, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा शिडका होईल व विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। उद्यापासून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। राज्यात गुरुवार 24 तारखेपासून काही प्रमाणात जोर कमी होऊन पावसाची उघडीप राहील। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।